नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत शेंगुळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात. थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला जर एखादी अशी छानशी गरमागरम आणि पौष्टिक डिश बनवायची असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी आपण शेंगुळ्या बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते मळून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे मी ताटामध्ये किंवा थाळीमध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ घेते. ज्वारीच्या पिठामध्ये पाव कप गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसन चणा डाळ पीठ. त्यामध्ये आपण मसाले घालूयात. ओवा, एक पाव चमचा ओवा. त्यानंतर पाव चमचा हळद, एक मोठा चमचा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा. तर एक 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि 1 ते 2 हिरवी मिरची घ्यायची आणि ते मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायची किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरी चालेल. आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. आता सगळ्यात आधी आपण हे मसाले या पिठांबरोबर मिक्स करून घेऊयात. मसाले या पिठामध्ये छान असे मिसळून झाले की यामध्ये भरपूर असे कोथिंबीर घालायची, 1-2 ते 3 चमचे तरी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता यामध्ये आपण पाणी घालूयात आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेऊयात. आणि या ठिकाणी छान असा घट्टसर गोळा मी मळून घेतला आहे. हा पिठाचा गोळा खूप पातळ नाही करायचा, कारण मग जेव्हा आपण ही शेंगुळी बनवून आपण रस्स्यामध्ये किंवा तर्रीमध्ये सोडू तेव्हा त्या सुटू शकतात. त्यामुळे शक्यतो हा पिठाचा गोळा मस्त असा घट्टसर मळून घ्यायचा. आता हे पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि हे झाकण ठेवून 1-10 मिनिट आपण बाजूला ठेवूयात. आणि आपण शेंगुळीचं पीठ थोडा वेळ बाजूला ठेवलं आहे, तोवर आपण याचं रस्सा किंवा तर्री कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे 1 चमचाभर तेल मी गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान तडतडली की मी आपण जिरं घालूयात. मोहरी या ठिकाणी छान तडतडली आहे, आता यामध्ये जिरं घालते. जिरं पण तेलामध्ये छान असं फुललं पाहिजे. हिंग. आणि आता गॅस बारीक आचेवर ठेवायचा आणि यामध्ये लसूण घालायचा, 1 चमचाभर लसूण, लसूण पेस्ट. आणि 1 चमचाभर गोडा मसाला आणि लाल तिखट. हे सुके मसाले गॅस मंद आचेवर ठेवूनच टाकायचे, नाहीतर ही फोडणी करपू शकते. आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि 1/2 मिनिटभर आपण हे मसाले सगळे परतून घेऊयात. आता गोडा मसाल्यासाठी मला खूप सारे प्रश्न येतात की बाजारातून कुठल्या ब्रँडचा गोडा मसाला विकत घ्यायचा. खरं तर ऑनेस्टली मी आत्तापर्यंत एकदाही बाजारातून विकत आणलेला गोडा मसाला वापरलेला नाही आहे, कारण मला दरवर्षी हा मसाला आईकडून येतो किंवा माझे बरेचसे नातेवाईक महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या भागात आहेत. जसे की माझी आत्या सोलापूरला असते, तिच्याकडून मला मस्त असा सोलापुरी मसाला मिळतो. माझ्या सासूबाई सातारामध्ये असतात, त्यामुळे थोडासा कोल्हापुरी फ्लेवरचा मसाला मला त्यांच्याकडून मिळतो. त्यानंतर माझे भाऊजू आहे नागपूरकडचे आहे, त्यामुळे मला नागपुरी मसाला पण घरबसल्या आयता मिळतो. छान असं सगळ्यांची गोडगोड बोलून मी मस्त हे दरवर्षी मसाले त्यांच्याकडून घेऊन येते. त्यामुळे ऑनेस्टली गेल्या 10 वर्षात मी एकदाही अजून हा गोडा मसाला घरी बनवण्याची वेळ माझ्यावर आली नाही आहे. पण मी लवकरच ही गोडा मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता 2 मिनिट हा मसाला मस्त असा परतून घेतला आहे. आता त्यामध्ये 1 मोठा ग्लासभर आपण पाणी घालूयात. मीठ चवीपुरतं.
आणि एक छान दणदणीत उकळी येऊ द्यायची. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी उकळी आली आहे या रश्श्याला आणि रंग पण खूप छान आला आहे, तर्री खूप छान आली आहे. आता आपण पटकन शेंगुळ्या बनवूयात आणि या रश्श्यामध्ये सोडूयात. आणि शेंगुळ्या बनवण्यासाठी आपण हे जे मगाशी पीठ बनवून भिजवून ठेवलं आहे ते घ्यायचं, याचे छोटे गोळे घ्यायचे छोट्या आकाराचा आणि याचा आणि हे छान असं लांबसर आकारात वळून घ्यायचे हे गोळे. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही जाड किंवा पातळ शेंगुळे बनवू शकता. आणि आता हे मध्ये असं फोल्ड करून त्याला असा हा शेंगुळीचा आकार द्यायचा. हे ताटामध्ये आपण काढून ठेवूयात आणि अशाच प्रकारे आपण आपल्या उरलेल्या शेंगुळ्या बनवून घेऊयात. थोडासा एकदम छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा एक, आपली सुपारी जेवढी असते त्या किंवा त्याहीपेक्षा छोट्या आकाराचा. त्यानंतर हातामध्ये हे पीठ असं छान वळून घ्यायचं, मध्ये फोल्ड करायचं आणि हे दोन टोकं जोडायचे. या ठिकाणी शेंगुळे बनवून तयार आहेत. दोन डिश भरून हे शेंगुळे झालेत आणि इथे रश्श्यालाही मस्त अशी उकळी आली आहे. आता आपण हे शेंगुळे या रश्श्यामध्ये सोडूयात. तर साधारणपणे या प्रमाणात एक 2 ते 3 लोकांना पुरेसे होतील एवढे शेंगुळे बनतात. तर हे एकदा ढवळून घेऊयात हलक्या हाताने आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे हे शेंगुळे शिजेपर्यंत. या ठिकाणी मी या शेंगुळ्या मध्यम आचेवर 15 मिनिट शिजवून घेतल्यात मस्तपैकी आणि याचा वास खूप छान येतो आहे, खमंग असा मस्त वास येतो. तर आपण हे बघूयात कसं झालं आहे. आहा मस्त शिजल्यात या शेंगुळ्या, तुम्ही बघू शकता छान अशा फुलल्यात या शेंगुळ्या. तुम्ही बघू शकता इथे हा रस्सा पण छान असा दाटसर झाला आहे आणि जरी आत्ता हा थोडासा पातळ वाटत असला तरी जसजसा वेळ जाईल तसतसे हे शेंगुळे घट्ट होते, त्यामुळे खूप कमी पाणी यामध्ये मी नाही ठेवत. आता सगळ्यात शेवटची स्टेप, खूप सारी कोथिंबीर भुरभुरायची. मस्त ट्राय केलंच पाहिजे. खूप छान छान अशा तिखट झाला, त्याचबरोबर लसूणचा फ्लेवरही खूप छान उतरला या शेंगुळ्यामध्ये मस्त. तुम्ही या शेंगुळ्या अशाच खाऊ शकता किंवा त्यावर थोडासा लिंबूचा रस पिळू शकता किंवा मस्त असे साजूक तुपाचे धारही खूप छान लागते या शेंगुळ्यांबरोबर. बाजूला पापड, त्यानंतर खूप सारं लोणचं आणि कांदा, खूप अप्रतिम लागतं हे कॉम्बिनेशन. आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर ऐक खूप छान लागतं. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज ह्या व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही माझा ह्या यूट्यूबवरचा मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा पदार्थ यूट्यूबवर शेअर करेन तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एकदा छानशा चमचमीत खमंग रेसिपीवरून. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.